आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथे अपघात, शमनेवाडीचा तरुण जागीच ठार. बोरगाव सदलगा मार्गावर आज मोठा अपघात झाला असून या अपघातात शमनेवाडीचा तरुण जागीच ठार झाला आहे. बोरगाव येथील अरिहंत या संस्थेचे जमखंडी गावचे संस्थेचे व्यवस्थापक नेमिनाथ जयपाल तपकिरे हे जागीच ठार झाले आहेत. ही घटना इतकी भीषण होती की मोटरसायकल चालक नेमिनाथ तपकिरे यांच्या डोकीवर हेल्मेट होतं तरीही त्यांच्या डोकीचा चेंदामेंदा झाला होता. ट्रॅक्टर आणि मोटरसायकल या धोक्याच्या वळणावर आमने-सामने आल्या आणि यात एकाचा प्राण गेला. या घटनेची माहिती समजताच शमनेवाडी बोरगाव येथून लोक घटनास्थळी गेले. युवक नेते उत्तम पाटील येथे दाखल झाले पण उपचाराला नेमिनाथ तपकिरे यांना नेण्यासारखी परिस्थितीच नव्हती. हेल्मेटचे तुकडे तुकडे झाले होते. हेल्मेट वापरायची सक्ती आहे पण हेल्मेटच्या निकृष्ट दर्जाबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लक्ष्मी मंदिरासमोर जिथे ही घटना घडली त्या वळणाबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. संगमेश्वर दिडकिन हाळ हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमिनाथ जयपाल तपकिरे हे 38 वर्षाचे होते. अरिहंत परिवारात त्यांचा काम चांगलं होतं. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे.